هاي نمسكار آمچا भावांना बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे तर भाऊ बहिणींनो सकाळपासून जे राडा चाललाय बांगड्याचा ते आतापर्यंत चाललाय तर हो का वरमायपणाच्या बांगड्या मी सुद्धा भरलेल्या होत्या तर मी आधी दुसऱ्या भरल्या होत्या पण ती काय माझ्या हाताला नव्हत्या मग ही आपल्याला कसे काय दिसत आहे मग सांगा नक्कीच हो का इकडं पूनम ताई ना आधी दुसऱ्या बांगड्या भरल्या तिला आवडा नाही ते म्हणून आता तिकडे पिंकी काढते बांगड्या ओरडाय लागली तिकडं वहिनींना भरायचं चाललंय आता संध्याकाळ चालू झाली बरं का पार सात आठ वाजले भाऊ बहिणींना ही केस पण आपली लालगी झालेली काळी केली बरं का मी आधी पण दोन बऱ्या मेहंदी लावली दोन बऱ्या मेहंदी लावली पोरांनो कास लागतील बरं का बरं कसं काय दिसत भाऊ बहिणींना मग सगळ्या वरमाय कुलवऱ्या एकच नंबर दिसत आहे का आता बऱ्याच भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे की तुम्ही आज तरी साडी घालायची होती गाऊनवरच का आहे असं तसं तर भाऊ बहिणींनो काय माहितीये का आपलं गाऊन जर असेल ना तर पटापट पटापट आपली कामं आवडते ती त्यामुळं गाऊनवरच आहे त्यामुळं साडी नाही घातली भाऊ बहिणींना बाकी काहीच नाही अजून आमचं जर जम्पर पिंकीचा आणि माझं जम्पर तर अजून मशीन मध्ये टेलर ने ताय आहे त्या काय त्यांच्याकडेच आहे आता राजू भाऊला आणायला लावलं ते बघू आता राजू भाऊ गेलेला आहे आणायला परत आजीचा जम्पर मी शिवाय टाकला ती अजून मला आणायचा आहे जाऊन एक कुठं नाही का भाऊ बहिणींनी डोक्याला पण चाललाय अजून उद्याची तयारी हो का लसूण ही सोलला आता काय भिजा घालायचं का पिंका अजून भाऊ बहिणी आपल्या संध्याकाळी झोपतो सारवून घ्यायचंय म्हणजे कसं उद्या त्याला टकाटक मध्ये घर दिसलं पाहिजे लग्नाचं आहे का ना तसं आम्ही काढायची गे नवरदेव कुठं तर गेला आता नवरदेवाला मेहंदी आता पूनमता एक नंबर मेहंदी काढते तर पूनमताला मेहंदी बसवायचं आता नवरदेवाच्या हळूहळू काढ बांगडी एखादी ही झाली ना तर तू हात नाही लागल उगव हाताने उद्भव होईल नाही तू तुम्ही कसं काय बघू पिंका वहिनी हात असं करा की असं करा की माझ्या पेक्षा जास्त बांगड्या भरल्या तुम्ही लक्षात ठेवा कारण की माझ्या तर दिसवर बांगडेच बसा नाही भाऊ तू मला तर बांगड्याची असं लग्न कार्यात घालायचं म्हणलं का नाही आणि आजींना तर हो का कसं काय चाललंय हिनं डबल कुठं केलाय का नाही बघा तोडवाकड करते काय झालं भाऊ बहिणीनं मगाशी म्हणली बांगड्या संपल्या त्याच्यामुळे केला नाही तर नसता केला हो भाऊ बहिणीनं तुम्हाला माहित आहे ना कोण म्हणलं तुला बांगड्या करायचं कोण म्हणलं तुला भाभी मगाशी बांगड्या संपल्या होत्या का नाही ला का मी सांगितलं तर हो का आता म्हणते की कशा बाहेर दिसते तर मी उगाच घातल्यात ग आता काढायला लागले बांगड्या एवढ्याच बांगड्या शिल्लक बसते ते तिला एवढ्याच नाही नाही आता माझ्या हाताची एखाद बांगडी आहे ती कुठे बारीक दाखव बर अहो ती माझ्या हातातली बांगडी आहे ती माझ्या हातातली बांगडी पहिली आहे सकाळ तिला मी भरलेली भाभी एक हात तर केला मोकळा पण दुसरा शक्य ती बांगडी एकच आहे ती जी आहे तुम्ही आधी केली ना ती मी सकाळ तिला भरलेल्या बांगड्या आहे काढ 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 बाया तुझं तरी मन कशाला नाराज कलवरी थोरली कलावरी मोठी कलावरी कशाला नाराज उगच अगं ती झालं खरं पण ह्याच्यातल्या निघतील म्हणून घेर काढ बाय आता हळूहळू हळू लय वाढू नकोस वाडा तोड करू नकोस नाही तर उगा हात पडू मी मेहंदी लावा जरा आता वरमाई तर हो का वरमाईलाच आता असं अंग मोडायची म्हणलं कसं व्हायचं भावा बहिणींनो हो का आमच्या आजी लहान वरमाईला कसं काय नटवलंय बघा ही तर वाटाणा आणलेला आहे तर ही वाटाणा भिजू घालायचा आहे आपल्याला म्हणजे उद्याच्याला कालवणाला भाजीला हो का वरमाय दाखव वरमाय आपण नाही तसल्या बांगड्या बिंगड्या दुसऱ्या काय घातल्या मुला मुलींना साधं शिंपल साधं शिंपल उलटा आमचं साधं आहे तुमचं भारी आहे या तसल्या ते घालत्यात ना मध्ये आता असलं जर घातलं ना भाऊ भाई म्हणजे तिला उठत्या त्या तिच्या हातालाच गांध येते मग काय करायचं आपण आजी तुझ्या दाखव गो का आमच्या आजीला सुद्धा काय भरले काय दाखव ग ए हो का भाऊ बहिणींनो तर ही आईच्या हातात ही बांगड्या आहेत त्या एकदम अशा घातलेल्या आपण तर ही
आजी वरमाय सुद्धा कशी नटवली बघा आईला सहा सहाच घालत होती अशा बघ की अशा अशा हा बघा सहा सहाच घालत होती पण म्हणलं एवढ्या एवढ्या तरी घाल तर भावा बहिणींनो तुमचं दाजी सुद्धा कालेला आहे बरं का परत आमची सगळी भाऊ बहिणी विचारत होती की कुठल्या फॅन्सी फॅन्सी कुठल्या बांगड्या पण होय पिंके तर अका तुमचं दाजी पण आले तर बसले तर इथं दुपार आलं पर 5-6 वाजता अका बसले ते होय बोला की भाऊ बहिणींना काय 5-6 वाजता होय ना आल्या तर बरं का सगळे भाऊ बहीण म्हणत होती योगी ताई दाजी येणार नाही तर का दाजी येणार नाही तर का तर दाजींना आपण तसं फोन तर मी करत होतो नाही तुम्हाला सारखं पण त्या चालली होती ती घराची ह्याची त्याची कामं चालली होती भाऊ बहिणींनो आमच्या आत्या काय नाही ते आल्या नाही उद्याचं काय कुणापासून कुणाचं राहत नसतं भाऊ बहिणींनो बरोबर आहे का नाही आता आलं तर तुमचं दाजी ते पण त्यांचं पण आलं 4-5 वाजता कशी काय दिसते मग तुमची योग्यता आज झाली कुलवरी आपल्या आवी दादाची भाऊ बहिणींनो अजून चाललंय अजून भरपूर का हे आहे पार आता लग्न होतो पर्यंत कामच राहणार आहे भाऊ बहिणी आपल्या माग बरोबर आहे का नाही सगळे भाऊ बहीण म्हणतात की पाहुण्यांना खाली बसवताय तुम्ही वर बसवताय तसं काय नसतं होय हो तुम्हाला खाली बसवतो आता ना हो परच नेहमीच बी जर्किंग आणलंय का नाही तर हाय माझ म्हणजे असं आणलंय ना थंडी आहे भरपूर एकतर हो का पिंकी ना हो का घरच्या सुनं तर भाऊ बहिणीनं घातली साडी ती काय नाही बायक बायांना गेलती आपली साडी बिडी हे घालून आता आमचं कसं काम नाही ना काय होत हेच होत नाही भाऊ बहिणींना म्हणजे काय होत बहिणींना खास आमच्या बहिणींना सांगायचंय कामच ही होत नाही पटापटा साडीनं त्यामुळं आणि आपल्याच माग सगळं गोंधळ म्हणल्यावर काय करते आई तू आईचं बी चाललंय अजून पितळाच्याच बांगड्या बागायचं तिचं बी मन काय आता पूनम ताई सारखं हे होत आहे काय तिचं बी मन काढले हे मुलाबुलींना कसं होत आहे माझं बी म्हणतात मस्त आहे मला वाटत ह्या बारक्या फायत आपल्या तर बाबा म्हणतात घरी या तर बघू म्हणलं उद्या येईल घरी आपल्याला बाबी नका का दिल्या बांगड्या वावल्या त्या दिल्या मी पण आधी असंच घातलं होतं पण लेट डिले व्हायला लागल्या म्हणून मी घातल्या आता पिंकीनं काय बांगड्या भरल्या नाही भाऊ बहिणीनं तिला हे करण्यात असल्या गवती कलरच्या बांगड्या पाहिजे आहे ना गवती कलरच्या तिला बांगड्या लागते त्यामुळे ती काय म्हणते मला काही नाही ते ही भाभींकडे जाऊन मग ती भाभींकडे जाऊन पिंका भरणार आहे बांगडी पण ही रेशीम बांगडीच एक नंबर वाटते भाऊ बहिणी म्हणजे रेशीम बांगडी चांगली वाटते बहिणींना लय भावा बहिणींनो लय असत बायकांच चला आता चाललाय अजून भाऊ बहिणीनं बांगड्याचाच गोंधळ आपला काय झालं काय झालं बांगड्याच 200 रुपयाला नाही नाही बांगड्यांचं काय झालं तुझ्या काय होत पूनम ताई काय झालं काय नेमकं
अगर ती काय झाले त्यांच्यापाशी नाही ते दुसऱ्या बांगड्या माझ्या पितळाच्या मापावले नाही ते बांगडे बाबी या बघा अगर जे माझ्यासच बांगडी घातली ना तीच तुला बसणार आहे म्हणजे मोठ्या डोक्याची बारक्या डोक्याची काय तुला सांगतोय आम्ही चांगलं खरंच ती बांगडे तुला बसल जी माझ्यासच घातली ना तीच तुला बांगडे बसल तेच तर चला भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच काय झालंय बाय बाय.